हॅलो फ्रेंड्स, बरेच दिवस झालं. खूप काही लोकांच्या कमेंट्स येत आहेत की सर काहीतरी मोटिवेशनल झालं पाहिजे. पिरियड असा आहे की थोडं गरज पण आहे सगळ्यांनाच, तुम्हालाही आहे मलाही आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि पुढे सुरुवात करतो लेक्चरला. गरुड सगळ्यांना माहीत असेल, जो गरुड आहे बाळांनो, त्याचं आयुष्यमान हे साधारणतः 70 वर्षाचं असतं, 70 इयर्स. आणि या 70 वर्षांमधली 40 वर्ष जी असतात पहिली, ती 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गरुडाला एक ठाम निर्णय घ्यावा लागतो. आता हा निर्णय का घ्यावा लागतो, त्याच्या मागे काही कारण आहेत. पहिलं कारण काय आहे बघा बाळांनो, तर 40 वर्ष वय झाल्यानंतर जो गरुड आहे त्याचे पंजे जे आहेत ते लांब होतात आणि त्याच्या नख्या वाढलेल्या असतात. त्याच्यामुळं तो जो लवचिकपणा आहे त्याच्यामधला तो येत नाही आणि त्यामुळे शिकार करताना त्याला अडचणी निर्माण होतात. दुसरा, जी त्याची चोच आहे, ती चोच देखील काय होते, अशी पुढच्या बाजूला तिरक्या पद्धतीने वाढते आणि त्यामुळे त्याला जे अन्न आहे ते व्यवस्थितपणे खाता येत नाही. आणि तिसरा, त्याचे जे पंख आहेत, तर हे पंख जे आहेत ते काय होतात बाळांनो, वाढतात आणि वाढल्यामुळे ते असे पुढच्या बाजूला जे छातीच्या बाजूला त्याच्या जवळ येतात, त्याच्यामुळे त्याला जी त्याची भरारी आहे ती लिमिटेड करावी लागते. तर हे तीन जे अवयव आहेत त्याचे, पंख, चोच आणि पंजे, हे तीन अवयव गरुडाचे काय होतात बाळांनो, थोडक्यात कमी ऍक्टिव्ह होतात. किंवा त्याला जे शिकार करण्यासाठी जे त्याच्याकडे चपळपणा पाहिजे किंवा त्याच्याकडे ते पंजे हवेत ज्यानं तो शिकार पटकन उचलून घेऊन जाऊ शकतो, ती अबिलिटी जी आहे किंवा चोच मारून ते जे अन्न खाण्याचे त्याची अबिलिटी आहे किंवा पंखांमध्ये खूप उंचावरती उडण्याचं जे बळ आहे, आपल्याला माहिती आहे गरुड कधीही असं खाली लेवलला आकाशामध्ये हे करत नाही, तो नेहमी ढगाच्या वरती जाऊन उडण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा जो गरुड आहे त्याच्या पहिली 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो. आता त्यासाठी त्याच्या पुढे तीन पर्याय अवेलेबल आहेत. पहिला पर्याय अवेलेबल आहे की त्यानं काय करायचं की स्वतःचा प्राणत्याग करायचा. पहिला ऑप्शन काय आहे तर प्राणत्याग करायचा, आणि हा प्राणत्याग केल्यानंतर काय नाहीच राहणार त्याचं. दुसरा ऑप्शन त्याच्याकडे काय असतो, जसं गिधाड माहिती आपल्याला, गिधाड काय करतं रे बाळांनो, तर जे मृत प्राणी आहेत, मृत प्राणी त्यांचं मांस खाऊन जगतं गिधाड, बरोबर का? तसं मग मृत प्राण्यांचं मांस खात आयुष्य पुढचं काढायचं. आणि तिसरं जे आहे ते आहे सगळ्यात महत्वाचं, पुनर्स्थापित करायचं स्वतःला, पुनर्स्थापित करणं. असे तीन पर्याय गरुडा पुढे असतात. आता बघा, गरुड जो आहे तो तसा ताकदवान प्राणी आहे, पक्षी आहे, आणि तो काय करतो बाळांनो, नेहमी त्याच्याकडे जे पोटेन्शियल आहे ते मॅक्झिमम पोटेन्शियल आहे की त्याची शिकार तो स्वतःची स्वतः इतक्या स्पीडने करतो की कोणालाही कळत नाही, इतक्या पटकन त्याचं पंखांचं मध्ये असणारं बळ आहे त्यानं तो तेवढ्या वरती हवेमध्ये उडतो. पुन्हा चोच त्याची तीक्ष्ण आहे, पंजे त्याचे एवढे लवचिक आहेत की तो पटदिशी शिकार उचलून घेऊन जाऊ शकतो. अशा वेळेस एखाद्या पक्षाला कुठेतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, की आता मी काय करायचंय. सेम सिच्युएशन इज हिअर राईट नाव, मी डिस्कस करेन नंतर, की प्राणत्याग करायचा, दुसरा आहे की मग मिळेल ते खात राहायचं, आणि तिसरा आहे की पुनर्स्थापित करणं. मग अशा वेळी गरुड एक निर्णय घेतो की स्वतःला पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेतो. तो खूप अशा लांब उंच ठिकाणी डोंगरात जातो, त्या डोंगरात स्वतःचं घरटं बांधतो आणि स्वतःचं घरटं बांधल्यानंतर त्या डोंगरामध्ये तो राहायला सुरुवात करतो. त्या ठिकाणी राहत असताना पहिलं काम त्याला काय करावं लागतं, तर त्याची चोच जी आहे बाळांनो, ती चोच त्याला दगडावर आपटून तोडावी लागते, फोडावी लागते. आणि तुम्हाला माहितीये एखाद्या पक्षासाठी त्याचे चोच तोडणं म्हणजे किती दुःखदायक काम असू शकतं. तो ही चोच तोडतो स्वतःची आणि चोच तोडून पुन्हा ती येण्याची वाट बघत राहतो. काय करतो तो, त्याची चोच तोडतो. सोपं नाहीये, चोच तोडतो दगडावर आटून, ती चोच पुन्हा येण्याची वाट बघतो.
नंतर दुसरं काम तो करतो बाळांनो, स्वतःचे पंजे जे वाढलेले आहेत ते तोडून टाकतो, आपटून ओरडून ओरकडे ओढून तो तोडून टाकतो पंजे, ते पंजे पुन्हा येण्याची तो वाट बघतो. फार कठीण काम आहे बाळांनो. तिसरं, हे दोन्ही पंजे आणि चोच आल्यानंतर पुन्हा तो तिसरा निर्णय घेतो आणि त्याचे जे पंख जड झालेले आहेत ते पंख तो एक एक करून काढून टाकून देतो आणि पुन्हा पंख येण्याची वाट बघतो. आणि हे पंख आल्यानंतर बाळांनो तो पुढचे तीस वर्ष अतिशय आनंदाने, हिमतीने आणि जसं पूर्वी आयुष्य जगलेला होता तसं पूर्वीसारखं आयुष्य जगायला सुरुवात करतो. आता सुरुवातीला जर पाहिलं आपण तर जो गरुड आहे तो ज्या हिमतीने त्या ठिकाणी उभा राहतो यासाठी लागणारा वेळ आहे बाळांनो 150 दिवसांचा. 150 डेज या सगळ्या प्रक्रियेमध्ये गरुडाला लागतात, म्हणजे साधारणतः 5 महिन्यांचा कालावधी आहे बाळांनो. या 5 महिन्यांच्या काळामध्ये त्याला मरण यातना सहन कराव्या लागतात, परंतु आयुष्य जगायचंय तर ते पहिल्यासारखं जगायचंय, दुसऱ्याच्या तुकड्यांवरती जगायचं नाहीये, मृत प्राण्यांच्या शरीरावरती भरायचं नाहीये किंवा प्राण त्यागी करायचं नाही, मला त्याच उर्मीनं जगायचंय जे वर्ष मी 40 वर्ष जगलोय. ही आत्मशक्ती, हा विचार त्या गरुडामध्ये असू शकतो, ठीक आहे का. आणि मग हे 150 दिवस पूर्ण झाल्यानंतर मात्र ती त्याची जी उड्डाणे आहेत ती उंच, खूप अनुभवी आणि अनंताकडे नेणारी आहेत त्या गरुडाला. सध्याचा पिरियड हा देखील कुठंतरी आपल्या बाबतीत असाच आहे. आपल्या भूतकाळाचा जर विचार केला आपण आणि आता आपणही कुठंतरी, लॉकडाऊन हा शब्द फार फेमस झालाय खूप दिवसांमध्ये, जोक म्हणून काही लोकांना इंग्लिश येत नाही आणि त्यांना विचारलं तुम्हाला इंग्लिश काय येतं तर लोक उत्तर देतात लॉकडाऊन, तेवढंच माहीत झाले एवढ्या दिवसात. तर लॉकडाऊन किती दिवस आहे, किती दिवस चालेल, वी डोंट नो. परंतु या लॉकडाऊन मध्ये जे गरुडानं केलं, आपल्याला काही आपले हातपाय तोडून पुन्हा माघारी येण्याची वाट बघायची नाहीये, परंतु आपल्याला या ठिकाणी भूतकाळामध्ये आपल्याकडे देखील काही गोष्टी आपल्या बरोबर चिकटलेल्या असतात, ज्या गोष्टी आपल्याला बदलायच्या असतात. काही लोकांचं असतं की ज्यांना व्यायाम करायचा असेल होत नाहीये, काही लोकांचं असते काही बदल घडवून आणायचे स्वतःमध्ये होत नाहीये. बट जर गरुडासारखा पक्षी मरण यातना सहन करून स्वतःला बदलू शकतो, 150 दिवस एका उंच ठिकाणी स्वतःला कोंडून घेतो आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो, तर आपण तर माणसं आहोत, आपल्याला सगळं कळतं, सगळं समजतं. आणि आपण जर या परिस्थितीमध्ये खडतरपणे उभं राहून जर आपल्यामध्ये असणारे जे काही गुणदोष आहेत ते दोष जर आपण बदलण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला मिळालेला लॉकडाऊनचा पिरियड जो आहे आपण तो त्याच्यामध्ये जर युटिलाइज केला, तर माणसासारखा प्राणी नाहीये जो की आयुष्यामध्ये स्वतःला पुढे घेऊन जाऊ शकतो. आता मला अजून एक सांगायचंय बघा, की माणूस जो आहे ना त्याच्याकडे अफाट आत्मशक्ती आहे, आत्मविश्वास आहे, सक्रियता आहे, त्याच्यानंतर कल्पनाशक्ती आहे, परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या त्याला आयुष्यामध्ये पुढे जाऊन देत नाही. तर मला वाटतंय की जो मिळालेला वेळ आहे आत्ताचा, हा आत्मचिंतन करण्यासाठीचा वेळ आहे, भरपूर वेळ तुमच्याकडे आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं, तुम्हाला काय करायचंय पूर्ण आयुष्यामध्ये. जसं की एक म्हणतो ना की लाईफमध्ये एक इंटरवल असतो, ठीक आहे का, तुम्ही फार छोटे आहात पण आमच्यासारख्या लोकांसाठी तर हा हाफ लाईफ इंटरवल, 50-50 मध्ये आहोत आम्ही आता. तर यावेळेत तुम्ही फार अर्लियर स्टेजला हा तुम्हाला संधी मिळतीये, त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. की या स्टेजमध्ये ठरवा की मला पुढे असणाऱ्या वेळेमध्ये काय करायचंय आणि माझ्याकडे कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला नको आहेत, ज्या मला स्वतःला त्रासदायक आहेत, माझ्यामुळे ज्याच्यामुळे ज्या गोष्टीमुळे सगळ्यांना त्रास होतो त्या गोष्टी मी या ड्युरेशन मध्ये माझ्यामधून घालवण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या फिटनेसकडे लक्ष देईन, मी माझ्या अभ्यासाकडे लक्ष देईन आणि या 150 दिवसांमध्ये मी जे काही मला करणं शक्य आहे ते मी या ठिकाणी करेन आणि माझा आयुष्याचा ग्राफ एवढ्या उंचीवर नेण्यासाठी, ज्या उंचीवर मला न्यायचं आहे तिथं नेण्यासाठी, किंवा मी कधी अपेक्षा केली नसेल त्याच्या वरती मला हा ग्राफ नेऊन ठेवायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये,
त्यासाठी मी या दिवसांचा नक्की वापर करेन। आणि जर लॉकडाऊन पीरियड जो आहे तो एक्सटेंड झाला तर अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही घर बसल्या तुमच्यामध्ये चेंजेस करून आणू शकता, नवीन गोष्टी शिकू शकता। ठीक आहे का? एक डिफरन्स सांगतो बघा बाळांनो, की ऍज अ एक कंपनीचा एखाद्या सीईओ आहे किंवा मालक आहे आणि जर आपण एक जनरल एक पर्सन किंवा ह्युमन बिईंग म्हणून विचारात घेतलं, लॉकडाऊन मध्ये बरेच लोक एन्जॉईंग, कोणी व्हॉट्सअप बघतंय, कोणी फेसबुकवर आहे, कोणी टिकटॉकवर व्हिडिओ बनवतंय, हे नॉर्मल लाईफ आहे, कोणी झोपतंय खातंय, ओके जेवढंच चाललेलं आहे सगळं। परंतु एखादा सीईओ जो आहे एखाद्या कंपनीचा, त्याच्या डोक्यात काय चाललंय बघा, की याला आफ्टर लॉकडाऊन काय करायचंय, मला त्यानंतर कशी माझी कंपनी त्यातून बाहेर काढायची आहे, किंवा मला काहीतरी नवीन शिकलं पाहिजे जेणेकरून मी माझे लॉसेस रिकवर करेन, किंवा तो असा बसलेला असतो की नवीन काहीतरी शिकतोय। ठीक आहे का? आज समजा एखादी छोटीशी गोष्ट आहे, तर आम्ही लोक आहोत की व्हिडिओ बनवायचा आहे, माहित नव्हतं, काही काही सुद्धा येत नव्हतं। ठीक आहे, इंटरनेटवर बघितलं, व्हिडिओ बघितलं, म्हणतात गरज ही शोधांची जननी असते असं म्हणतात, की काय म्हणतात आपल्याकडे साधी म्हण आहे बघाय, की तहान लागल्याशिवाय आड खोदत नाही आपण, तर किंवा तहान लागल्यावरच आड खोदायचं असं काही नाहीये। कारण काय होतं माहितीये का, की आपल्याकडे जेव्हा गरज लागते ना त्यावेळेसच बऱ्याचशा गोष्टींमध्ये रिसर्च चालू होतात। बघा आता बघा, आपल्याकडे कधी कुठली गोष्ट घरापर्यंत येत होती का? नाही, आता सगळ्या गोष्टी घरापर्यंत यायला लागल्या। म्हणजे आधी जर कुणाला म्हणलास ना घरी आणून दे किराणा माल किंवा कुठल्या गोष्टी, तर बऱ्यापैकी उत्तर नाही चाललं असतं आपल्याकडे। पण चेंजेस अर्धे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये चेंज व्हायला लागलाय, मग आपल्यामध्ये का नाही करायचं, आपण स्वतःमध्ये का नाही करायचा, बाकी सगळे बदलले आपल्याकडेचे सगळे लोक। ठीक आहे का? बरेच लोक स्टुडंट्स आहेत ज्यांना मी स्पेशली सांगू शकतो, की पुन्हा पुन्हा मला एकच स्टेटमेंट आठवतं विश्वास नांगरे पाटलांचं, की शांततेच्या काळात जास्त घाम काढला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागेल। दिस इज अ पिरियड ऑफ पीस, शांततेचा काळ आहे सध्या, याच्यात इतकं कष्ट करा, इतकं कष्ट करा की यश जे आहे ना ते तुमच्या पदरी नक्की पडलं पाहिजे। आणि जगाला किंवा दुसऱ्याला दाखवण्यासाठी कुठली गोष्ट करू नका, स्वतःच्या मनाने करा, स्वतः तो बदल घडवून आणा। कारण बाळांनो, जे तुम्हाला एवढ्या अर्लियर फेज मध्ये एवढे दिवस मिळालेत बाळांनो, तुमच्या आजोबांना तुमच्या बाबांना विचारा की त्यांच्या आयुष्यात त्यांना कधी मिळालं असेल का एवढा वेळ फॅमिलीमध्ये। घरातले नाती आहेत, घरातल्या लोकांशी एक रूप व्हा, घरात मिळून मिसळून राहा। ठीक आहे का? आणि तुमचं ध्येय गाठण्यासाठी ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला बदल करावेसे वाटतात, तसे या गरुडाप्रमाणे एवढं त्याग करावा की आपण आपलं स्वतःचं आयुष्य एका क्षणात बदलून जाईल। आणि लॉकडाऊन पूर्वीचा मी आणि लॉकडाऊन नंतरचा मी याच्यामध्ये ट्रिमेंडस चेंज असेल, त्याच्या अपेक्षा मी प्रत्येकाकडून बाळगतो। बाळांनो, थोडंसं मोटिवेशनल आहे, इथं मी थांबतो, लेक्चर सेपरेटली बनवतो। थांबूया।